तर राम राम मंडळी, डायरेक्ट मुद्द्यावर येतो आता. काही लोकांचं काय म्हणणं माहिती आहे का, मी कुठली गोष्ट घेतलं देखाव करतो, मोठेपणा गाजवतो, तर त्यांच्या प्रश्नाची उत्तर आता प्रश्नाचं उत्तर द्यायची वेळ आली आता. तर मला सांगा तुम्ही, ज्या माणसाकडे जास्त पैसे आले तर ते माणूस एकतर वाईट व्हायला लागतो, वाईट व्यसनाला लागतो, नाहीतर कुठल्या तर बारमध्ये जाऊन पैसे ओढत बसतो, आपल्या फॅमिलीकडे बघत नाही, बायको लेकराला सोडून देतो, लय त्याला इगो येतो, गर्व येतो. ही गोष्ट तर बरोबर आहे का नाही? व्यसनाच्या आहारी जातो, घरच्याला कोणालाही किंमत देत नाही, पैसे पाहुणे सगळे सोडून देतो. पण मी तसं काय केलं नाही, माझी फॅमिली माझ्याजवळ आहे, मी व्यसन केलं नाही, कुठं बारमध्ये जाऊन पैसे ओढले नाहीत, हे पण मान्य आहे का नाही तुम्हाला? आता प्रत्येक गोष्टी देखाव का करतो मला सांगतो बरं का. आता मी आपल्या यूट्यूबवर काम करतो, म्हणजे सोशल मीडियावर काम करतोय, तर माझ्या घरातली अशी बी तशी बी सगळी गोष्ट माणसाला कळणार आहे. मी जर नाही दाखवली तरी पण त्यांना कळणार आहे. दाखवायचं कारण म्हणजे असं, आज ना उद्या जर माझ्या यूट्यूब फॅमिलीला जर कळलं मी ही गोष्ट घेतली आणि कोणाला म्हणजे सांगितलं नाही काय नाही, तर त्यांनी परत काय म्हणणार माहिती आहे का? तर आता लय मोठा झाला, आता आम्हाला काय सांगत नाही काय नाही, कुठली गोष्ट शेअर करत नाही. काय काय आपली यूट्यूबमध्ये फॅमिली अशी पण आहे बरं का, की डेली ब्लॉग बघणारे, म्हणजे आमच्या चालू जीवनामध्ये काय चाललंय हे बघणारं काही माणसं आहे ती, तर त्यांना आमच्या जीवनात बघायला आवडतं, आम्हाला पण त्यांना दाखवायला आवडतं. पण काय काय लोकांचा त्याचा गैरसमज काय होतो माहिती आहे का? तर ही प्रत्येक गोष्ट देखाव करतो. आता देखाव करतो म्हणजे काय, मी काय कुठली गोष्ट घेतली म्हणजे सगळ्या गावात घेऊन टाकेर हिंडत नाही, बरोबर आहे का? तर ती दाखवणं गरजेचं आहे, कारण आपल्या फॅमिली आहे. तर अजून एक सांगतो, गाडी घेण्याचं पण कारण सांगतो, गाडी घेतलेला पण लय देखावा झाला, लय बोवाडा झाला गाडीवर, नंतर लय ट्रोल झालं, किती वर्ष वर्ष चाललं ते ट्रोलिंग. तर गाडी घेण्याचं कारण सांगतो मला, ज्यावेळेस मी व्हिडिओ करतो होतो त्यावेळी लय जण मला म्हणतो ती काहीतर करतंय काहीतर करतंय, बायकोला घेतंय व्हिडिओ करतंय, ह्याची बायको काळीच आहे, अमुकच आहे तमुकच आहे, ह्याला बायको भेटली नाही का, एवढं चांगलं दिसतंय. तर असं भरपूर सारं काय केलं आणि व्हिडिओ करत बसतंय, यातनं काय पैसे वगैरे काय मिळतात का नाही, नाहीतर उगच कामधंदा सोडतंय सगळं असं करत बसतंय. तर असं भरपूर काही गोष्टी त्यावेळेस आल्या माझ्या डोळ्यावर. त्यावेळेस ती गाडी विकत घेण्याचं कारण तीच आहे, की बाबा मी ह्याच्यातनं काय कमवलं का नाही, ही सगळ्या लोकांना मी दाखवून दिलं, आणि तेव्हापासूनच कळलं यूट्यूबवर पैसा मिळतोय. आणि परत लोकांचं अजून म्हणणं झालं की खरंच बाबा एवढा पैसा मिळतोय का, म्हणजे कसं आहे बघा, दाखवलं तरी पंचायत, नाही दाखवलं तरी पंचायत, दोन एकूण अडचण आहे, लोक जगूब देत नाही त्यांनी मरव देत नाही, तशातला प्रकार आहे ती. तर परत लोकांनी विषय चालू केला, कुठनं चोरून आणलं काय, कुठनं हे केलं काय, ती केलं काय, इन्कम टॅक्स सांगेन अमुक करेल तमुक करेल, परत धमक्याचा फोन बी आलं. म्हणजे ज्यावेळेस मी दाखवत नव्हतो त्यावेळेस मला लोक नावं ठेवायची की बाबा असं करतो तसं करून, परत दाखवायला सुरुवात केली तरी पण तसंच. आणि कसं असतं माहीत आहे का, माझा पहिल्यापासून थोडं तुम्हाला माहिती सांगतो, मी लय ग्रामीण भागातला आणि घर परिस्थितीनं आलेला माणूस आहे, काय सुद्धा नव्हतं माझ्यापाशी त्यावेळेस. आम्ही चटणी भाकरी दिवस काढले आमच्या आईवडिलांनी आम्ही, पण कोणाचं स्वप्न असतं काहीतरी चांगलं करून दाखवं, आपल्या पै पाहुण्यात मान वर यावं असं काहीतरी कुठलं तर कार्य करून दाखवावं. तर तीच मी केलं, मान खाली घालवायचं काय काम, माझं वडील तर असतं आता, तर वडील वडिलाचा माझ्यावर का नाही लय अभिमान झाला असता की बाबा जी मी करून दाखवलं नाही ते माझ्या लेखानं करून दाखवलं. एक नशीब कसं असतं, नशीब कोणाला कधी कुठं नेल सांगता येत नाही. तर माझ्या वडिलांना ही सगळं वैभव बघायला भेटलं नाही, जिथ्यापर्यंत नाही पण मग वर गेल्यावर तर बघायला भेटलं. जी काय करतो ही मी माझ्या फॅमिलीसाठी करतो, पण लोक काय म्हणतील ह्याचा मी विचार केलाच नाही. मागचं 3 वर्ष झालं मी यूट्यूबवर काम करतोय, सोशल मीडियावर काम करतोय, कोण काय म्हणलं ह्याचा तर मला फरक पडत नाही, कारण आपलं कसं आहे, आपलं काम करणे, घरी येऊन बसणे, आपलं आपलं उद्योगधंदा करते, व्हिडिओ करणे, एवढंच काम, कोणाशी बाकी संग कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही काय नाही. कसं आहे लोक तुम्हाला माहिती आहे, चांगलं केलं तर वाईटच म्हणणार, ते वाईट केलं तर वाईटच म्हणणार आहे ती, त्यांच्या कुठे तोंडा लागत बसायचं. आणि काय माणसाचं असं पण गैरसमज झाला बरं का, की आता ह्याच्याकडे पैसे आलं, लय फुगारी आली, माझा आला, पण कसं आहे माहिती आहे का, मी ज्याच्यासाठी काय काय केलं आहे त्यांनी आपली जाणीव ठेवली नाही, त्याच्यामुळे कसं आहे मी कोणाचा कधी विचार करणार नाही इथून पुढं. माझं माझं काम करत राहील, मला 4-2 पैसे मिळतात, माझं माझं फॅमिलीसोबत मी राहणार चांगलं. देखावा करण्याचं आणि सगळ्या प्रत्येक गोष्टी दाखवण्याचं ही काय कारण असतं माहिती आहे का, माझं कसं असतं, मी जी एखादी गोष्ट जर डोक्यात ठरवली तर ही मला करायची आहे, ही मी करतच असतो. मी कसं आहे, माझा निर्णय मी स्वतः घेतो, मग त्यात तोटा होऊ नाहीतर फायदा होऊ माझा, बोललं तर आपलं बोलतंय, चांगलं झालं तर आपलं होतंय, कोणाच्या भरोशावर अवलंबून राहायचं नाही, जी गोष्ट करा ते आपल्या आपल्या स्वतः हिमतीवर करायची, ही मी करत आलोय. आताच नाही, तुम्ही म्हणताल पैसे आलं पण तसं बोलतोय, तसं नाही, मी ज्यावेळेस प्लंबिंग काम करून पेशी घेऊन जात होतो त्यावेळेस मग तसं असं, सकाळी 9 वाजता जायचो, संध्याकाळी 6 वाजता सुट्टी,
extra overtime n-ai n-a cai n-a păi și până cu un caiz nu apla share la suc betle family sobat rai de mirul mesurun hi da apla tatu ani prate guste de acau ca cartu mai tagami mala mai tai ca sa e da cu de teole kiti dar da cu un teole dar ugra părta da si deci apla ce apun sota un sang idel ca ani locanci mână ante jumătate de anul ghela plemil te din hima anul sa apla budel ca e vicear cartu atam mobile tăt sal la e cotana atam mobile sanga मी आधीच ठरवलं मोबाईल घ्यायचा आहे मला फक्त बघायचं होतं माझ्याबद्दल कोण कोण कसा कसा विचार करते तर लय लोकांचा विचार कळलं मला आता फोन घेणं म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही पण कसं आहे काय काय लोकांचं म्हणणं आलं की मदत करा गोरगरिबांना मदत करतोय हे काय म्हणजे दाखवायचं नसतंय की मदत केली असं केलं तसं केलं आणि मला कसं मोबाईलवर चांगली शूटिंग झाली चांगले व्हिडिओ झाले तर पैसे मिळते नाही तर मिळत नाही तर साधी गोष्ट आहे माणसाला एम पी फोर व्हिडिओ बघत नाहीत मग मोबाईलमधले साधे व्हिडिओ माणसं कसं बघेल तेव्हा आयफोन कसं प्रत्येकाचं स्वप्न असतंय माणसाचं दोन दोन तीन तीन वर्ष घालवते तरी माणसाला फोन घेणं होत नाही पण कसं आहे माहिती त्याच्यावर पण आता यूट्यूबवर काम करायला पण मेहनत लागते चांगलं कष्ट घ्यावं लागतंय नवीन नवीन कंटेंट आणावं लागतंय सारखं सारखं फेसबुकवर पण तसंच कंटेंट द्यावं लागतंय तरच पैसे मिळतात यूट्यूब कंपनी म्हणते तुम्ही मेहनत करा तुम्हाला तुमचं तुमचं फळ मिळून जाईल आणि कसं आहे माहिती का काय काय माणसं कमेंट बॉक्समध्ये भांडणं खेळते ती एकामेकाला शिव्या देते ती काय पण बोलते ती तसं नाही करायचं कसं आहे माहिती का आपण मराठी माणूस आहे मराठी माणूस एखादं पुढं चाललं तर गर्व असलं पाहिजे ना की त्याला खाडी वाढायचा त्याला काय बाय बोलायचं कसं आहे माहिती तुम्हाला अजून पण सांगतो मी तुम्ही वाईट कमेंट टाकली काय आणि चांगली कमेंट टाकली काय माझा फायदा व्हायचा ते होणारच आहे आता मला जर वाटत असेल आता एखाद्यानं वाईट कमेंट भरपूर सारे वाईट कमेंट येते त्या पण कसं आहे मला जर वाटत असेल मला जर दुःख झालं असतं तर मी डायरेक्ट कमेंट बॉक्स बंद करून टाकला असता एकतर डायरेक्ट मी कधी मेसेज बघत नाही कमेंट बॉक्समध्ये जर मला कधी गरज पडलीच बाबा मनाचं खचीकरण जर होत असलं किंवा करमत नसलं तर अशा कमेंट बघत बसायचं त्याला मूड पण फ्रेश होतो ऑफ झालेला चांगला पण होतो कोण चांगलं बोललं असतं कोणाची भांडणं लागली असती ती पण फायदा आपलाच होतोय त्यावेळेस मी कमेंट बॉक्स बघत असतो आणि दुःख वाढत असेल तर मी कसं कमेंट बॉक्स डायरेक्ट बंद करून टाकलं असतं तसं माझं काय म्हणणं असतं मी जास्त कसं आहे कशाकडे लक्ष देत नाही आपलं आपलं काम करत राहत असतो मी व्हिडिओ टाकायचं चांगली कमेंट येऊ नाही तर वाईट कमेंट येऊ आपलं काय करायचं मेहनत करायची व्हिडिओ टाकायचं आपल्याला आपला मन आपण मिळत राहते मग त्याच्यावर ठरवत माणसानं बाबा चांगली कमेंट टाकली तुमचाच फायदा होणार आहे एखाद्या बघा चांगली कमेंट असेल तर त्याला खाली चार पाच कमेंट चांगले येते त्या लाईक येते त्या व्ह्यू त्यांच्या पण चांगलं अकाउंटला बाबा ही मराठी माणूस आहे चांगलं बोलतंय त्यांच्या पण थोडासा गर्व त्यांना पण वाटतंय दुसऱ्या कमेंट बघणाऱ्याला पण एखाद्या जर वाईट कमेंट टाकली तर त्याचाच कमी पण होणार आहे त्याला आपण काय करू शकत नाही ना आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं बरं का तर आपल्या फॅमिलीमध्ये महिला वर्ग जास्त आहे तर मला ताईंचा चांगला सपोर्ट आहे महिलांचा चांगला सपोर्ट आहे की दादा तुम्ही असं करता तसं करता चांगलं करता आवडतात आम्हाला फॅमिली ब्लॉगला शिवानीचे व्हिडिओ तर शिवानीचे व्हिडिओ लवकरच येतील तर त्या ताईंना मनापासून धन्यवाद की तुम्हाला तुमच्या दादाला तुम्ही सपोर्ट करता असं सपोर्ट करत राहा तर कसं आहे विचार करायचा कमेंट टाकताना थोडासा बाबा कुणाचं भावना दुखतेल्या का मन दुखतेलं का कारण असल्या सोशल मीडियावर फेमस होणं व्हायरल होणं चार पैसे मिळवणं लय अवघड आहे कारण जी कलाकार आहे त्याला चांगलं माहीत आहे कलाकाराची कदर काय आहे किती मेहनत घ्यावं लागते काय करावं लागतंय तर असो घ्या काळजी सगळ्यांनी आणि खुश राहा तुम्ही पण तर घेतोय 14 प्रो मॅक्स मोबाईल गोल्डन कलरचा तर तुमच्या शुभेच्छा तुमचा आशीर्वाद असं राहू द्या आणि कोणाला जास्त काही हेट देऊ नका चांगलं मराठी माणूस पुढे चाललंय सपोर्ट करत जावा त्याच्या मागचं बॅकग्राऊंड बघत जावा काय आहे गरीब होतं श्रीमंत झालंय पण त्याला मेहनत किती घ्यावं लागते एखाद्या ग्रामीण भागातला कलाकार पुढे जातोय सपोर्ट करा ना किती बाबा मन खचीकरण करू नका असं मला म्हणायचं आहे मला काय गर्व बिर्व आला नाही काय नाही माझं कसं असतं माहीत आहे कोणाच्या नादाला लागत नाही कोणाला वाकडं बोलायचं नाही आपली आपली मान सरळ करायचे निघून जायचं तर कसं आहे उगं कुठं अजून कोणाला बोलत बसेल म्हणजे अजून वेगळं विषय वाढतं त्यामुळे आपण कसं आहे कोणाला काय जास्त बोलत पण नाही कायच नाही आपलं आपलं काम करायचं आणि आपल्याला फॅमिली तिरून बसायचं आपलं आपलं व्हिडिओ करत व्हिडिओ नाही नसलं की झोपायचं मस्तपैकी आणि तुम्हाला तर माहीत आहे आता पिक्चरचे ऑफर आहे 6 महिन्यानंतर आपल्याला बॉडी होती आपली पण चांगली होई अगर ना होईल त्याला लायकी चित्र बनवतो बघू पिक्चरचं पुढच्या पुढं जर आपलं आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं आहे आपलं तुमचा पण आशीर्वाद राहू द्या सगळ्यांचा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट बॉक्समध्ये भांडणं करू नका शिव्या एकामेकाला देऊ नका मला पण देऊ नका मी असं काय कोणाचं वाकडं बिकडं केलं नाही किंवा कोणाला जाऊन शिव्या वगैरे दिलं नाहीत किंवा धांगडधिंगा करतोय कुठं तर जाऊन दारू पिऊन पडतोय असं बी काय नाही सरळ मार्ग आहे पण काय काय लोकाला का माझ्याबद्दल एवढं वाईट वाटतं किंवा
बोला असं वाईट बोलायला वाटतं, शिवेदी वाटतं, काय वानगड आहे काय, मी कोणाचं वाकडे केलंय काय माहिती, त्यांची त्यांना माहिती बाबा. आता तर असो, घ्या काळजी. एखादा माणूस जर कटलर असेल किंवा भांडणं बिंडणं करत असेल, त्याला कोणाची हिंमत होत नाही त्याला वाईट बोलायची, कमेंट टाकायची. त्यांना जर चाकली वाईट कमेंट तर त्यांना माहीत आहे शिवेला भेटणार आहे. पण आपलं कसं सरळ मार्गे माणसाला लय अडचणी येते जीवनात. त्याच्यामुळं कसं आहे, तुमच्यामुळं मला वाईट व्हायला म्हणजे कसं आहे मजबूर करायचं नाही. एखाद्या माणसाला बाबा चांगला माणूस आहे ह्याला कशाला वाईट करायचं. आता कसं आहे माझी जर समजा संपली कॅपॅसिटी तर मी पण काय शिवेला देणार आहे की, पण ती आपल्याला चढायची नाही पायरी. कसं आहे एकदा ती पायरी चढली की माणूस बाद होतोय, परत त्याला काय कोण नादेव लागत नाही. त्यापेक्षा आपलं फॅमिलीसोबत राहायचं, चांगलं राहायचं, चांगलं बोलायचं, खुश राहायचं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा कसं वाटली, आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा माझे मतं. जर कोणाला कसलं काय ह्यातलं व्हिडिओमधलं कुठलं मत चांगलं आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला बाय.